कोल्हापूर महापालिकेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरफाळा घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीनं केली या मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आलं गेली दोन वर्ष कोल्हापूर महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा घरफाळा घोटाळा गाजतोय माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी प्रथम हा घोटाळा उजेडात आणला त्यानंतर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी या घरफाळा घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी सातत्यानं प्रशासनाकडे मागणी केली मात्र अजूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं इवॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीनं अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावी झालेल्या चर्चेत बाबा इंदुलकर दिलीप देसाई यांनी कशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून घरफाळा घोटाळा झालाय याची अनेक उदाहरणं दिली या निवेदनाची दखल घेत लवकरच घरफाळा घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल अशी ग्वाही देसाई यांनी दिली